मेहंदी लावल्यावरच नाही तर आपल्या डेली हेअर केअर रुटीनमध्ये सुद्धा तुम्हाला हेअर ऑइलिंग हे केलंच पाहिजे हेअर ऑइलिंगचे जे बेनिफिट्स आहेत किंवा जे, जे, जे फायदे आहेत आहे। ना, ना ते तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे आता या व्हिडिओमध्ये आपण मेहंदी लावली आहे त्याच्यामुळे नंतर आपलं नेक्स्ट डे जे हेअर ऑइलिंग असतं ना किंवा रात्री झोपताना ते आपण बघणार आहोत बघा त्याच्यासाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ना आपण इथे आपण दोन चमचे मेथ्या दोन चमचे कलोंजी दीड चमचा जवस दोन कडीपत्त्याची मोठी पानं आणि अर्धा वाटी आपण मोहरीचं तेल घेतलेलं आहे तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही जे तुम्ही नॉर्मली तुमच्या केसांना तेल लावता ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता पण मोहरीच्या तेलाचे जे वे बेनिफिट्स आहेत ना किंवा फायदे आहेत ना ते मी स्वतः माझ्या केसांवरती बघितले आहे ऑलिव्ह ऑइलचे ओल जे, जे रिझल्ट तुमच्या केसांसाठी भेटतात ना त्याच्यापेक्षा सुद्धा छान असे रिझल्ट तुम्हाला मोहरीच्या तेलाचे भेटतात फक्त मोहरीचं तेल तुम्ही कोमट करून जरी केसांना लावलं ना, लाव ना। तरीसुद्धा त्याचे खूप चांगले रिझल्ट आहेत तर बघा प्रोसेससाठी आपल्याला काय करायचं आहे एक लोखंडाची कढई घ्यायची आहे ॲज इट इज आपण नेहमीच तेल बनवताना किंवा हेअर रेमेडी कुठली पण बनवताना आपण लोखंडाच्याच कढईत बनवत असतो कारण की त्याचे चांगले रिझल्ट अजून तुमच्या केसांना भेटतात बघा कढई थोडीशी गरम झाल्यानंतर त्याच्यात आपण तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल परत थोडंसं अजून गरम होऊ द्यायचं म्हणजे आणि त्याच्यानंतरच त्याच्यात आपल्याला मेथ्या कलोंजा आणि जवस टाकून घ्यायचं आहे छान असं गरम झालेलं तेलात बघा अगदी जसं आपण फोडणीला वगैरे टाकतो ना त्याच त्याचप्रकारे आणि त्याच्यानंतर आपल्याला कढीपत्तासुद्धा टाकून घ्यायचा इथे तुम्ही जर तुमच्याकडे आवळा असेल किंवा तुमच्याकडे कोरफड असेल जास्वंदाची फुलं असतील अशा प पद्धतीच्या केसांना उपयोगी असणारी के कुठली पण गोष्ट तुमच्याकडे असेल किंवा तुम्हाला हेअर फॉल होत नसेल हेअर ग्रोथ हवी असेल तर तुम्ही कांदा वगैरेसुद्धा वापरू शकता हे तेल बनवताना अजून चांगले रिझल्ट तुम्हाला याचे भेटणार आहेत तर बघा अगदी पाच मिनटाची प्रोसेस आहे जेवढा टाईम तुम्हाला तेल गरम करायला लागेल ना तेवढाच टाईम तुम्हाला आ, हे तेल बनवायला सुद्धा लागेल त्याच्यामुळे पाच मिनिट तुम्ही नक्कीच काढू शकता आणि पाच मिनिटामध्ये तुमचं हे तेल बघा अगदी बनून तयार होतं तेल बनत आलं की त्याच्यातून थोडंसं गरम वाफ निघल्यासारखं किंवा धूर निघल्यासारखं होतं थोडंसं नॉर्मल रूम टेम्परेचरला आल्यानंतर आपण हे तेल गाळून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता मेथ्यांचे किंवा कलोंजेचे जे हेअर ग्रोथसाठी रिझल्ट आहेत ना ते तर आहेतच आता मी इथे हेअर ऑइलिंगचे तुम्हाला जास्त बेनिफिट्स सांगेल ना की त्या घटकांचे जे आपण तेल बनवण्यासाठी वापरलेले आहेत तर बघा मेहंदी लावल्यानंतर नॉर्मली आपण हेअर ऑइलिंग करायचंच असतं जसं कर की आपण लहानपणीपासून आपल्या आजी आईकडून ऐकत आलेलो आहे की हातावर जरी मेहंदी लावली तरी ती पाण्याने नाही उतरवायची तेलाने उतरवायची इथे आपण एक विटॅमिन ईची कॅप्सूलसुद्धा त्या ऑइलमध्ये मिक्स केलेले आहे तुमच्याकडे असेल तर करू शकता नसेल तर स्किपसुद्धा करू शकता आ, आ, तर बघा मेहंदी ही नेहमी तेल लावूनच उतरायची असते हातावरची मेहंदी तर उतरवू शकतो आपण तेल लावून पण केसांवरची कशी उतरवणार मग एकदा हेअर वॉश केल्यानंतर म्हणजे शॅम्पू लावायच्या अगोदर फक्त पाण्याने केस धुतल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती पहिलं तेल लावायचं आहे एक रात्रभर आणि त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट मॉर्निंग छान असं शॅम्पू करायचा आहे किंवा त्याच्यानंतर शॅम्पू यूज करायचा आहे मेहंदी लावल्यानंतर कंडिशनर हे लगेच त्या आठवड्यात कधीच वापरायचं नाही तुमच्या मेहंदीचा कलर हा पूर्णपणे जातो आणि तुम्ही जर मेहंदीमध्ये दही मेथ्या कोरफड किंवा जास्वंदाची फुलं आवळा असे पदार्थ वापरलेले असतील ना तर तुम्हाला कंडिशनिंगची गरज लागत नाही तुमचे केस ऑलरेडी नॅचरली खूप जास्त सॉफ्ट होतात त्याच्यामुळे कंडिशनर वापरण्याऐवजी हे जे नॅचरल गोष्टी असतात ना ते वापरत वापर चला मेहंदी लावताना सुद्धा आता तेल लावतानासुद्धा तुम्हाला बघा मुळांपासून पूर्ण तुमच्या केसांच्या शेंड्यापर्यंत म्हणजे लेंथलासुद्धा व्यवस्थित म्हणजे अगदी छान अशी चंपी करायची आहे खूप व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे हेअर ऑइल स्पा म्हणतो ना त्या प्रकारे म्हणजे पूर्ण तुमचे केस असे तेलाने भिजल्यासारखे दिसले पाहिजे थोडंसं जास्त प्रमाणात तुम्हाला तेल लावायचं आहे मेहंदी लावल्यानंतर आणि नॉर्मली पण तुम्हाला वीकमधून एक दोन वेळा तरी हेअर ऑइलिंग हे केलंच पाहिजे हेअर वॉश करायच्या अगोदर तर बघा आता हेअर ऑइलिंग केल्यामुळे काय होतो मेहंदीचा जो कलर आहे ना तो खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या केसांवरती बसायला हेल्प होते म्हणजे तो कलर आहे ना तो एकदम असा छान नॅचरल त्याला बर्गंडी कलर किंवा असा ब्राऊन चॉकलेटी कलर येतो ना तो तुमच्या केसांना येतो तर इथे आपण इंडिगोची सुद्धा प्रोसेस केलेली आहे त्याच्यामुळे बघा ते ब्राऊन न होता माझे केस हे अगदी नॅचरली काळे झालेले आहेत म्हणजे इथे मी कुठलाच डाय वापरलेला नाही आहे इंडिगोची जी नॅचरल लीफ पावडर आहे ना ती तुम्हाला ॲमेझॉनवरती वगैरे भेटेल त्याचा व्हिडिओसुद्धा चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही नक्की बघू शकता आणि जेव्हा तुम्ही अशा नॅचरल गोष्टी वापरतात ना थोडंसं टाईम टेकिंग असतं पण याचे रिझल्टसुद्धा तेवढेच चांगले असतात तुमचे केस वाढतात त्याचबरोबर केसांचा वॉल्यूम वाढतो तुमचे केस गळणे थांबतात था। आणि केसांना खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे नॅचरल शाईन म्हणा तुमचे केस सिल्की होतात सॉफ्ट होतात स्प्लिटन्स राहत नाही ड्राय केसांची प्रॉब्लेमसुद्धा दूर होते तर बघा हे ऑइल जर तुम्हाला रात्रभर ठेवायचं नसेल तर तुम्ही तीन ताससुद्धा केसांवरती ठेवू शकता नाहीतर तुम्ही एक रात्रभरसुद्धा ठेवू शकता तुमच्यावरती डिपेंड आहे